जैन मित्रांनो तर डायरेक्टली मुद्दा बोलतो मी बोलतो की जे दहा समाजसुधारक जे आहेत महत्त्वाचे दहा समाजसुधारक मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे दहा समाजसुधारक मी माझ्या मनाने घेतलेली नाही आहे तर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर की ज्याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत ना असे दहा समाजसुधारक मग तुम्ही समाजसुधारकांचा अभ्यास करायला गेला तर पंचवीस एक समाजसुधारक आहेत आणि या पंचवीस समाजसुधारकांच्या विषयी आपल्याला माहिती असणं पण गरजेचं आहे पण आता असा वेळ नाही आहे की सगळ्यांच्याविषयी माहिती काढून पेपरला जायचं आहे त्यामुळे आपल्याला एक त्या पंचवीस तीसमधले दहा महत्त्वाचे जे आहे त्यांना टार्गेट करायचं आहे त्यांचा अभ्यास करायचा आहे आता या दहांचा अभ्यास करत असताना आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे की या समाजसुधारकांच्या पाठीमागचा सर्व आढावा वाचत बसायचं नाही आहे द थोडक्या थोडक्यात म्हणजे त्या समाजसुधारकांच्या मार्फत कशा संदर्भात काम करण्यात आलेलं आहे त्या समाजसुधारकांच्या मार्फत कोणत्या प्रकारचं वृत्तपत्र काढलेलं आहे का कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे का त्यांनी स्थापन केलेली कोणती संघटना आहे का त्याचबरोबर त्यांनी म्हणजे इंग्रजांना किंवा इवन तो कशा कशाप्रकारे स्वतःला वाहून घेतलं होतं आणि त्याच्यासाठीचे जे फॅक्ट्स आहेत की जे पाठीमाग विचारलेले होते उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी असेल की त्यांची जी पदवी आहे त्याचबरोबर त्यांचं जी पी वगैरे आहे तर यांच्याविषयी थोडक्यात माहिती त्यांनी स्थापन केलेले जे काही संघटना असतील किंवा त्यांनी स्थापन केलेली जे त्यांनी जे काही के निर्माण केले वृत्तपत्र वगैरे असतील तशाच प्रकारे आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी असेल तर असे जे दहा समाजसुधारक आहेत त्यांच्याविषयी फक्त मी दहा समाजसुदार सुधारक सांगतोय ते तुम्ही फक्त, तुम्ही फक्त लिहून घ्या आणि तेवढेच पहिल्यांदा टार्गेट करून अभ्यासा आणि त्याच्यानंतर वेळ असला तर राहिलेली तुम्ही अभ्यासू शकता पहिल्यांदा मी प्राधान्य देईल बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण त्यांच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे सो त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती ती पण टू बी मी म्हणेल की पर्टिक्युलर जास्त आत्ता सगळी माहिती घ्यायची वेळ नाही आहे इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड जे आहेत ते मुद्दे घ्यायचे आहेत लक्षात घ्यायचे आहेत समजून घ्यायचे आहेत दोन नंबरला मी म्हणेल की आपले महात्मा ज्योतिबा फुले आहेत त्यांच्याविषयी माहिती नंतर रानडे आता रानडे यांच्या बाबतीमध्ये महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांच्याविषयी आणि रामाबाई रानडे या दोघांच्याविषयी पण माहिती ज्योति महात्मा ज्योतिबा फुले आहेत यांच्याविषयी आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी पण माहिती त्याचबरोबर मी म्हणलं की पंडिता रमाबाई आहेत त्यांच्याविषयी पण माहिती घ्यायची आहे रामजी शिंदे जे आहेत त्यांच्याविषयी नंतर राजश्री शाहू महाराज असतील नंतर धोंडो केशव कर्वे यांना तर तुम्ही जास्त व्यवस्थित करा कारण शिक्षणाच्या संदर्भात काम करणारे समाजसुधार की धोंडू केशव कर्वे कर असतील त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये असेल त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या बाबतीमध्ये सांगतो समाजसुधारकांच्या बाबतीमध्ये गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी पण माहिती असून ते कारण गोपाळ हरी देशमुख जे आहेत लोकहितवादी वगैरे म्हटलं जात होतं त्यांच्याविषयी पण थोडक्यात थोडक्यात माहिती त्यांनी कशा संदर्भात काम केलं त्याचबरोबर त्यांचा जन्म कुठे झाला ज्या फॅक्ट्स आहेत ज्याच्यावरती पाठीमागे प्रश्न विचारलेत नाही ना तेवढेच मुद्दे करायचे आहेत नंतर आहे नाना शंकरसेठ यांच्या बाबतीमध्ये असेल नंतर बाळशास्त्री जांभेकर असतील यांच्याविषयी आहे म्हणजे जे आत्ता मी सांगितले ना एवढे लिहून घ्या आणि पहिल्यांदा अभ्यास करत असताना यांना वाचा यांना वाचल्यानंतर काय करा पाठीमागे जावा प्रश्नपत्रिकेमध्ये हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती कुठे प्रश्न विचारलेले वुच्ण होते किंवा येऊन जो सुरुवातीला जरी तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या म्हणजे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रश्न प्रश्न विठ्ठलरामजी शिंदे यांच्या संदर्भातला प्रश्न विचारला होता कोणता राजाजी शाहू महाराज यांच्याविषयी कुठला विचारलेला होता मग तेवढेच मुद्दे करायचे राजाजी शाहू महाराजांच्या मार्फत काय करण्यात आलं चालू काय करण्यात आलं होतं वगैरे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्फत विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामार्फत कोणती संघटना स्थापन करण्यात आलेली होती त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांच्या बाबतीमध्ये मी जी मी आत्ता बोलतोय ना हे जे दहा समाजसुधारक आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत आणि पहिल्यांदा अभ्यास करत असताना यांना तुम्ही काय करा प्राधान्य द्या ठीक आहे आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी काय करेन नेक्स्ट व्हिडिओला सांगेल बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आणि ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वाटल्यास त्याच्यावरती जाऊन व्हिजिट करू शकता तुम्हाला वाटलं तर त्याच्यावरचा एखादा छोटासा कोर्स तुम्ही को परचेस करू